हॅलो फ्रेंड्स, बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मेन्शुरेशन प्रॅक्टिस सेट 7.4 मधील उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. सेगमेंट ऑफ अ सर्कल. इन अ सर्कल विथ सेंटर ओ, आर्क ए एक्स बी इज मायनर आर्क अँड आर्क ए वाय बी इज मेजर आर्क. वी ड्रॉ कॉर्ड ए बी. ड्यू टू दिस कॉर्ड द सर्क्युलर रिजन इज डिव्हायडेड इन टू टू पार्ट्स. ईच पार्ट इज कॉल्ड ॲज सेगमेंट. सो रिजन करस्पॉन्डिंग टू मायनर आर्क ए एक्स बी इज कॉल्ड ॲज मायनर सेगमेंट. रिजन करस्पॉन्डिंग टू मेजर आर्क ए वाय बी इज कॉल्ड ॲज मेजर सेगमेंट. इन अ सर्कल with center O. Due to chord AB, the circular region is divided into two parts. Arc AXB is a minor arc. Region corresponding to minor arc is called as minor segment. आता या ठिकाणी पहा, हा सेडेड पोर्शन जो आहे तो मायनर सेगमेंट आहे. सेक्टर रिजन करस्पॉन्डिंग टू दिस आर्क एक्स बी इज कॉल्ड ॲज मायनर सेगमेंट. याची डेफिनेशन आपण दुसऱ्या पद्धतीने करू शकतो. नॉन सेंटर साईड पार्ट इज कॉल्ड ॲज मायनर सेगमेंट असंही आपण म्हणू शकतो. नॉन सेंटर साईड पार्ट, नॉन सेंटर साईड रिजन ऑर पार्ट इज कॉल्ड ॲज मायनर सेगमेंट. त्यानंतर मेजर सेगमेंट, हा पार्ट जो आहे मेजर सेगमेंट, रिजन करस्पॉन्डिंग टू मेजर आर्क, आर्क ए वाय बी इज अ मेजर आर्क. रिजन करस्पॉन्डिंग टू मेजर आर्क इज कॉल्ड ॲज मेजर सेगमेंट. हा पार्ट जो आहे सेंटर साईड पार्ट, त्याला आपण मेजर सेगमेंट म्हणतो. याची डेफिनेशन आपण अशीही करू शकतो, सेंटर साईड पार्ट ऑर सेंटर साईड रिजन इज called as major segment. मग आता पहा, आपल्याला या सेडेड पोर्शनचा एरिया शोधायचा आहे. एरिया ऑफ सेगमेंट. आता पहा, आपल्याला या ठिकाणी हा जो सेडेड रिजन आहे, हा सेडेड पोर्शन आहे, या पोर्शनचा एरिया शोधायचा आहे. हा सेगमेंट आहे, ए एक्स बी इज अ सेगमेंट. मग या सेगमेंटचा एरिया शोधायचा आहे. मग यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला मिळवावा लागेल, तो लक्षात ठेवायचा आहे. तो जर लक्षात राहत नसेल तर आपण काही मिनिटांमध्ये तो फॉर्म्युला मिळवू शकतो. आता या ठिकाणी पहा, इन अ सर्कल विथ सेंटर पी, पी डॅश ए एक्स बी इज अ सेक्टर. इन अ सर्कल with center P, P dash AXB is a sector. मग आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ सेक्टर. आता हा अँगल जो आहे APM, हा अँगल आपण थीटा घेऊया. एरिया ऑफ सेक्टर
एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पायर स्क्वेर। हा फॉर्मुला आपल्याला माहिती आहे। आता आपल्याला या सेडेड रिजनचा एरिया शोधायचा आहे। मग तो शोधण्यासाठी आपल्याला सेक्टरच्या एरियामधून हा ट्रायंगल पी ए बी, हा ट्रायंगल पी ए बी याचा एरिया सबट्रॅक्ट करावा लागेल। मग ट्रायंगल पी ए बी याचा एरिया कसा मिळवायचा, तर यामध्ये पहा सेगमेंट पी बी हा बेस आणि ए एम ही हाईट होईल। एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट, हा फॉर्म्युला आपण वापरूया। पण या ठिकाणी आपल्याला हाईट माहीत नाही, बेस माहिती, बेस पी बी म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ द सर्कल पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू आर रेडिया ऑफ द सेम सर्कल। मग आता या ठिकाणी पी बी आपल्याला माहीत झाला म्हणजेच बेस आर माहिती आहे, पी ए आर, पी ए सुद्धा आर आहे। मग आता आपल्याला हाईट म्हणजेच ए एम शोधायचं आहे। सो इन राईट अँगल ट्रायंगल ए एम पी, इन राईट अँगल ट्रायंगल ए एम पी, मेजर अँगल ए पी एम इज इक्वल टू थीटा। मग आपल्याला ही हाईट शोधायची, म्हणजे थीटाची अपोजिट साईड आहे आणि ए पी हा त्या ट्रायंगलमध्ये हायपोटेन्स होईल, म्हणजे आपल्याला साईन रेशियो हा वापरावा लागेल। या ठिकाणी आपण साईन रेशियो वापरूया, साईन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्स। आता या ठिकाणी साईन थीटा म्हणजे साईन अँगल ए पी एम, साईन अँगल ए पी एम इज इक्वल टू अपोजिट साईड टू अँगल थीटा। आता हा थीटा आहे, याची अपोजिट साईड काय होईल, ए एम अपॉन हायपोटेन्स ए पी। साईन अँगल, अँगल ए पी एम जो आहे त्या ठिकाणी आपण थीटा ठेवून देऊ, साईन थीटा। हा ए पी जो आहे भागाकारातील तो इकडे आपण ट्रान्सफर करूया, तो इकडे गुणाकारात जाईल, ए पी इज इक्वल टू ए एम। पण ए पी इज इक्वल टू काय आहे, आर मीन्स रेडियस, साईन थीटा इंटू आर इज इक्वल टू ए एम। सो ए एम इज इक्वल टू आर साईन थीटा। आता पहा या ठिकाणी ए एम आपल्याला हाईट मिळाली याची, मग आपण याचा एरिया शोधूया। एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट। एरिया ऑफ ट्रायंगल पी ए बी इज इक्वल टू 1/2 इंटू बेस, बेस काय होईल पी बी, इंटू हाईट ए एम। तर या ठिकाणी आपण व्हॅल्यू ठेवू, 1/2 इंटू पी बी, पी बी काय आहे, रेडियस आर, ए एम, ए एम आत्ताच आपण शोधलेला आहे, आर साईन थीटा, आर साईन थीटा इज इक्वल टू, आता पहा आर इंटू आर, आर स्क्वेअर म्हणजे काय होईल, आर स्क्वेअर साईन थीटा अपॉन टू। आपल्याला हा मिळाला एरिया ऑफ ट्रायंगल पी ए बी। आता आपल्याला एरिया ऑफ सेगमेंट ए एक्स बी काढायचं, म्हणजे शेडेड पोर्शनचा एरिया शोधायचा आहे। एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर पी ए एक्स बी मायनस एरिया ऑफ ट्रायंगल पी ए बी। मग आता या ठिकाणी पहा आपण फॉर्म्युला यासाठी, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे, थीटा अपॉन 360 इंटू पायर स्क्वेअर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल पी ए बी, आताच आपण शोधलेला आहे, आर स्क्वेअर साईन थीटा अपॉन टू।
आता पहा या ठिकाणी दोन ठिकाणाहून आपण आर स्क्वेअर हा पार्ट कॉमन घेऊ शकतो. आर स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट या ठिकाणी काय राहील, थीटा इंटू पाय म्हणजेच पाय थीटा अपाऊन 360 मायनस या ठिकाणाहून आर स्क्वेअर कॉमन घेतलेला म्हणजे या ठिकाणी काय राहील, साईन थीटा अपाऊन 2. आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म्युला मिळाला, एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट पाय थीटा अपाऊन 360 मायनस साईन थीटा अपाऊन 2. तर या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 7.4 यामधील उदाहरणे सोडवायची आहेत. हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आहे, जर लक्षात राहत नसेल तर आपण काही क्षणामध्ये हा फॉर्म्युला तयार करू शकतो. प्रॅक्टिस सेट 7.4 फर्स्ट एक्झाम्पल इन फिगर 7.43 ए इज द सेंटर ऑफ द सर्कल, अँगल ए बी सी इज 45 डिग्री अँड ए सी इज इक्वल टू 7√2 सेंटीमीटर, फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट बी एफ सी. मग आता पहा या एक्झाम्पलमध्ये आपल्याला एरिया ऑफ सेडेड पोर्शन शोधायचा आहे. ए सी या ठिकाणी 7√2 सेंटीमीटर दिलेला आहे, अँगल ए बी सी हा 45 डिग्री दिलेला आहे. मग आपल्याला थीटा मिळवावं लागेल, थीटा मग म्हणजेच अँगल बी ए सी हा मिळवावा लागेल. इन सर्कल विथ सेंटर ए, ए बी इज इक्वल टू ए सी रेडिया ऑफ द सेम सर्कल. सो अँगल ए बी सी इज कॉनग्रंट टू अँगल ए सी बी, अँगल ऑपोजिट टू कॉनग्रंट साईड. मग हा अँगल आपल्याला 45 डिग्री मिळेल. मग हा अँगल 45, हा अँगल 45 म्हणजे हा रिमेनिंग अँगल जो आहे तो आपल्याला 90 डिग्री मिळेल, म्हणजेच आपल्याला थीटा मिळून जाईल या ठिकाणी. इन अ सर्कल विथ सेंटर ए, ए बी इज इक्वल टू ए सी रेडियस ऑफ सेम सर्कल. सो अँगल ए सी बी इज कॉनग्रंट टू अँगल ए बी सी, अँगल ऑपोजिट टू कॉनग्रंट साईड. ही प्रॉपर्टी वापरूया आपण, अँगल ऑपोजिट टू कॉनग्रंट साईड किंवा ए बी इज इक्वल टू ए सी मीन्स ट्रायंगल ए बी सी इज अँड आयसोसेलीट ट्रायंगल. इन आयसोसेलीट ट्रायंगल अँगल ए बी सी इज कॉनग्रंट टू अँगल ए सी बी, मग हा 45 मिळेल. बाय युजिंग प्रॉपर्टी द सम ऑफ द मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, यावरून आपण ह्या अँगल शोधू शकतो किंवा असा डायरेक्ट शोधला तरी चालेल. मेजर अँगल ए सी बी इज इक्वल टू मेजर अँगल ए बी सी, बट मेजर अँगल ए बी सी इज इक्वल टू 45 डिग्री आपल्याला दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये माहिती. अँगल ए बी सी इज इक्वल टू 45 डिग्री, अँगल ए बी सी 45 आहे तर अँगल ए सी बी हा पण 45 डिग्री असला पाहिजे. मेजर अँगल ए सी बी इज इक्वल टू 45 डिग्री. मग आता या ट्रायंगल ए बी सीमध्ये पहा, हा अँगल आपल्याला 45 डिग्री मिळाला, हा अँगल 45 डिग्री मिळाला, हा रिमेनिंग अँगल 90 डिग्री मिळून जाईल. सो मेजर अँगल बी ए सी इज इक्वल टू 90 डिग्री, रिझन रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. मग आपल्याला अँगल बी ए सी म्हणजे थीटा या ठिकाणी मिळालेला आहे, थीटा 90 डिग्री मिळाला. आर ए बी इज इक्वल टू ए सी इज इक्वल टू 7√2 सेंटीमीटर. त्यानंतर आपण एरिया ऑफ सेगमेंट हा फॉर्म्युला वापरूया. मग त्या ठिकाणी आपल्याला थीटा हा 90 मिळाला, म्हणजे साईन 90 याची किंमत 1 येते, ती आपण याच ठिकाणी लिहून घेऊया. साईन 90 इज इक्वल टू 1 बाय युजिंग फॉर्म्युला एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट पाय थीटा अपाऊन 360 मायनस साईन थीटा अपाऊन 2. तर या ठिकाणी
साइन थीटा, मग साइन 90 म्हणजे ती किंमत मी सुरुवातीला इथं लिहिलेली आहे ती आपण या ठिकाणी पण लिहू शकतो. आता यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवूया, पुट व्हॅल्यू इन दिस फार्मूला. आर आर काय आहे? 7√2 आर स्क्वेअर आहे, 7√2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू स्क्वेअर ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ पाय 3.14 इंटू थीटा 90 अपाऊन 360 मायनस साईन 90° अपाऊन 2. आता आपण याला सोपं रूप देऊया, 7√2 ब्रॅकेट स्क्वेअर, 7² 49, √2² 2, मग काय होईल? 49 × 2 ×, याला परत सोपं रूप देऊया, 3.1. आता या ठिकाणी काटाकाटी केली, हा 0 0 कॅन्सल होईल, 9 1 9, 9 4 36, मग काय होईल पहा, 3.14 अपाऊन 4 मायनस साईन 90 ची व्हॅल्यू 1 आहे, 1 अपाऊन 2. आता पहा डिनॉमिनेटर सेम नाही आहे, डिनॉमिनेटर सेम करूया किंवा त्यांचा एलसीएम काढू, दोन्ही केलं तरी चालेल. मग काय होईल पहा, 49 × 2 × ब्रॅकेट, डिनॉमिनेटर सेम जर करायचे असेल तर याला आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल किंवा एलसीएम काढू. एलसीएम किती होईल? 4. ह्या 4 ने या एलसीएमला डिवाईड करायचं, 4 1 4 डिव्हिजन किती आलं? 1. त्या 1 याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3.14 मायनस हा डिनॉमिनेटर 2 आहे, या 2 ने या एलसीएमला डिवाईड करायचं, 2 2 जा 4 डिव्हिजन 2 आलं, त्या 2 ने याला मल्टिप्लाय करायचं, 2 1 जा 2. याला सोपं रूप देऊया, हे 49 × 2 असंच राहू देऊया, आपल्याला नंतर काटाकाटी करायला सोपं जाईल. 3.14 मायनस 2 यांचं सबट्रॅक्शन केलं आपण, 1.14 अपाऊन 4. इथं काटाकाटी करूया आपण, सोयीचं होईल, 2 1 जा 2 2 2 जा 4. मग ह्या 2 ने आपण 49 ला पण डिवाईड करूया, 2 1 जा 2 2 2 जा 4, 2 4 जा 8, रिमेन्स 1, वी कॅनॉट डिवाईड 1, सो गिव डेसिमल पॉईंट, 1 0 10, 2 5 जा 10. मग या ठिकाणी काय मिळालं? 24.5 × 1.14. आता यांचं प्रोडक्ट घेऊया आपण, यांचं प्रोडक्ट इकडे घेऊया, 24.5 × 1.14, डेसिमल पॉईंट नाही असं तात्पुरतं गृहित धरून यांचं प्रोडक्ट घेऊया, 4 5 जा 20, राईट 0 कॅरी 2, 4 4 जा 16 अँड 2 18, राईट 8 कॅरी 1, 4 2 जा 8 अँड 1 9. तर 1 ने मल्टिप्लाय करू, 1 5 जा 5, 1 4 जा 4, 1 2 जा 2, परत 1 ने, 1 5 जा 5, 1 4 जा 4, 1 2 जा 2. यांची ॲडिशन घेऊया, 0 5 + 8 13, राईट 3 कॅरी 1, 1 5 + 1 6 + 4 10 + 9 19, राईट 9 कॅरी 1, 4 + 1 5 6 7, 2 डेसिमल प्लेस आफ्टर 1 2 3, 1 2 3 फ्रॉम राईट साईड, 27.930. हा 0 नंतर नाही लिहिला तरी चालेल. मग आपला आन्सर काय असेल? एरिया ऑफ सेगमेंट बी एक्स सी इज इक्वल टू 27.93 स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॅक्टिस सेट 7.4 यामधील फर्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे, इन फिगर 7.43 ए इज सेंटर ऑफ द सर्कल, अँगल ए बी सी इज इक्वल टू 45 डिग्री अँड ए सी इज इक्वल टू 7√2 सेंटीमीटर, फाईंड द एरिया ऑफ सेगमेंट. आता हे उदाहरण आपण आत्ताच सोडवलेलं आहे, याचा आन्सर जे आलेला आहे 27.93 सेंटीमीटर स्क्वेअर, पण पुस्तकामध्ये या एक्झाम्पलचं आन्सर वेगळं दिलेलं आहे. मग ते वेगळं कसं असेल? तर या ठिकाणी अँगल ए बी सी आपल्याला 45 डिग्री दिलेला आहे, जर अँगल बी ए सी हा 45 दिलेला असेल, अँगल बी ए सी म्हणजेच हा अँगल 45 दिलेला असेल, तर उत्तर पुस्तकात जे दिलेलं आहे त्याच्याशी मिळतं जुळतं येईल.
मग आपण हे उदाहरण आत्ता सोडवलेलं आहे, याचं उत्तर 27.93 आलेलं आहे. अँगल ए बी सी 45 घेऊन आता आपण अँगल बी एस सी हा 45 घेऊन पाहूया, मग ते आन्सर जे आहे ते पुस्तकातल्यासारखं येईल. आता या ठिकाणी पहा, अँगल बी एस सी 45 डिग्री म्हणजे थीटा 45 डिग्री, ए सी इज इक्वल टू 7√2 म्हणजेच आर 7√2 सेंटीमीटर. मग आपल्याला एरिया ऑफ शेडेड पोर्शन शोधायचं आहे. एरिया ऑफ सेगमेंट बी एक्स सी, एरिया ऑफ सेगमेंट बी एक्स सी इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट पाय थीटा अपाऊन 360 मायनस साईन थीटा अपाऊन 2. हा फॉर्म्युला वापरून आपण ह्या शेडेड पोर्शनचा एरिया शोधूया. पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला आर स्क्वेअर. आर किती आहे? 7√2. आर स्क्वेअर आहे 7√2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू पाय, व्हॅल्यू ऑफ पाय 3.14 इंटू थीटा 45 डिग्री अपाऊन 360 मायनस साईन 45 अपाऊन 2. मग आता या ठिकाणी पहा, साईन 45ची किंमत आपल्याला 1/√2 ही माहिती आहे मिळेल. यासाठी आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोसाठी ट्रिक बनवलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मग या ठिकाणी आपण याला सोपं रूप देऊ, 7√2 ब्रॅकेट स्क्वेअर 7² 49 इंटू √2² 2 49 × 2 इंटू ब्रॅकेट, याला आपण सोपं रूप देऊ 3.14 × 45/360 मायनस साईन 45ची किंमत 1/√2 आणि ह्या अपाऊन 2 साईन 45 इज इक्वल टू 1/√2 ही किंमत आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. आता याचा डेनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे, मग याचा मल्टिप्लिकेटिव इनवर्स होईल 49 × 2 × (3.14 × 45/360 मायनस, आता पहा याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे, मग याचा मल्टिप्लिकेटिव इनवर्स होईल 1/2 म्हणजे हे काय होईल 1/√2. मग आता आपण या ठिकाणी काटाकाटी करूया. काटाकाटी केल्यास काय होईल पहा, 9 आपण भाग देऊया, 9 5 = 45, 9 4 = 36, 9 0 0 परत ह्या 5 5 1 = 5, 5 8 = 40. मग आता या ठिकाणी आपण याला परत सोपं रूप देऊया, काय होईल पहा, 49 × 2 × (3.14 अपाऊन 8 मायनस 1/√2. आता यांचे डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, डिनॉमिनेटर सेम करू म्हणजे त्यांचे एलसीएम काढू. मग यासाठी आपल्याला सुरुवातीला हा जो डिनॉमिनेटर आहे 2√2 याचं रॅशनलायझेशन करावं लागेल. मग याचं रॅशनलायझेशन करायचं आहे तर याचं रॅशनलायझिंग फॅक्टर शोधावं लागेल. मग आता रॅशनलायझिंग फॅक्टर काय असेल, प्रोडक्ट ऑफ 2 इरॅशनल नंबर शुड बी अ रॅशनल. मग अशी आपल्याला रॅशनलायझिंग फॅक्टर शोधावी लागेल ज्याचं प्रोडक्ट हे रॅशनल नंबर येईल. मग या डिनॉमिनेटरचा रॅशनलायझिंग फॅक्टर हा 2√2 असेल. याला आपण सोपं रूप देऊ, 49 × 2 × (3.14/8 मायनस ह्या 1 आपण 2√2 मल्टिप्लाय करू आणि तसे डिनॉमिनेटरला आपण 2√2 मल्टिप्लाय करूया. हा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे, रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर. मग याला परत सोपं रूप देऊ, 49 × 2 × (3.14/8 मायनस 2 × (2√2) व्हॅल्यू ऑफ √2 इज 1.414. 3 decimal पर्यंत पण 2 decimal place पर्यंत जरी घेतली तरी चालेल. √2 ची व्हॅल्यू जी आहे ती मी या ठिकाणी लिहितो 1.414
किंवा इथं वर लिहिली तरी चालेल. या ठिकाणी लिहितो मी रूट टूची वाली 1.414 या किमतीची आपल्याला गरज पडेल. 2 दशांश स्थळापर्यंत घेतली तरी चालेल किंवा 3 दशांश स्थळापर्यंत घेतली तरी काही हरकत नाही, उत्तर ॲक्युरेट येतं. आपण आता यांचं प्रोडक्ट काय होईल, 2 × 2 = 4 इंटू रूट टू इंटू रूट टू 2. याला परत आपण सोपं रूप देऊ, 49 × 2 × 3.14 8 - तर यांचं प्रोडक्ट घेऊया. 2 × 2 = 2 × 4 = 8 2 × 2 डेसिमल प्लेस आफ्टर 2 प्लेस फ्रॉम द राईट साईड 2.82 × 4 × 2 = 8. आता पहा यांचे डिनॉमिनेटर सेम झाले, मग न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन करूया. 49 × 2 × डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे 8 लिहिला आणि हे 3.14 - 2.82 तर यांचं सबट्रॅक्शन घेऊया. यांचं सबट्रॅक्शन पहा काय होईल, या ठिकाणी घेतो मी 3.14 - 2.82 4 - 2 = 2 वी कॅनॉट सबट्रॅक्ट 8 फ्रॉम 1 बार 1 11 झाले, 11 - 8 = 3 हा बार 1 घेतलेला परत दिला, 2 + 1 = 3 - 3 = 0 हा डेसिमल प्लेस देऊन टाकला 0.32 49 × 2 × 0.32 / 8 मग आता यांची काटाकाटी करूया. 2 × 2 = 2 4 = 8 ह्या 4 ने आपण याला डिवाइड केलं तरी चालेल. 4 × 1 = 4 भाग देऊ शकत नाही, 0 देऊन टाकला. नंतर 4 3 भाग जात नाही, 4 0 0 मग आता पुढचा अंक घेऊया 2 32 झाले, 4 8 = 32 0.08 भाग गेला. 49 × 0.08 यांचं प्रोडक्ट घेऊया, डेसिमल पॉईंट नाही असं गृहित धरून प्रोडक्ट घेऊ. 8 9 = 72 राईट 2 कॅरी 7 8 4 = 32 32 and 7 39 डेसिमल प्लेस आफ्टर 2 प्लेस फ्रॉम द राईट साईड 1 2 1 2 3.92 याचं आन्सर आलं स्क्वेअर सेंटीमीटर. मग हे आपल्याला काय मिळालं, एरिया ऑफ सेगमेंट. बी एक्स सी इज इक्वल टू 3.92 square centimeter तर पुस्तकामध्ये हे आन्सर दिलेलं आहे. मग हे आन्सर कधी मिळेल आपल्याला, जर अँगल बी ए सी हा 45 degree दिलेला असेल तर आपल्याला 3.92 square centimeter आन्सर मिळेल. आपण हे उदाहरण दोन्ही पद्धतीने सोडवलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल, इन द फिगर 7.44 ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. मेजर ऑफ आर पी क्यू आर इज इक्वल टू 60 degree ओ पी इज इक्वल टू 10 centimeter फाइंड द एरिया ऑफ द शेडेड रीजन. वैल्यू ऑफ पाय इज 3.14 एंड वैल्यू ऑफ रूट 3 इज 1.73 तर पाय एक्झाम्पलमध्ये आपल्याला ओ पी दिलेलं आहे 10 centimeter मीन्स रेडियस ऑफ द सर्कल. मेजर ऑफ आर पी क्यू आर इज 60 degree मीन्स अँगल पी ओ आर इज 60 degree आर करस्पॉन्डिंग टू सेंट्रल अँगल, म्हणजे हा अँगल आपल्याला 60 degree मिळेल. नंतर आपल्याला काय शोधायचं, एरिया ऑफ शेडेड पोर्शन. आपण फॉर्म्युला वापरून हे सोडवूया. इन अ सर्कल विथ सेंटर ओ, मेजर ऑफ आर पी क्यू आर, मेजर ऑफ आर्क पी क्यू आर इज 60 degree आपल्याला दिलेला आहे. मग मेजर अँगल पी ओ आर इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क पी क्यू आर, आर्क करस्पॉन्डिंग टू सेंट्रल अँगल. रीजन आपण लिहू आर्क
corresponding to central angle. So measure of angle POR is equal to 60 degree. Angle आपल्याला 60 degree मिळेल. Therefore measure angle POR is equal to 60 degree म्हणजे थीटा. थीटा आपल्याला 60 degree मिळाला. त्यानंतर OP 10 cm दिलेले. OP काय आहे? रेडियस. OP is equal to R is equal to 10 cm. त्यानंतर वैल्यू ऑफ पाय दिलेली आहे 3.14 आणि रूट 3 ची वैल्यू दिलेली आहे 1.73. ज्यावेळी दिलेली नसेल त्यावेळेस आपण रूट 3 ची वैल्यू 1.732 घ्यायची आहे. दोन दशांश स्थळापर्यंत घेतली तरी चालते. आता आपण फॉर्म्युला वापरूया. एरिया ऑफ सेगमेंट पी क्यू आर म्हणजे शेडेड रिजन जो आहे तो पार्ट, हा सेगमेंट पी क्यू आर आहे. एरिया ऑफ सेगमेंट पी क्यू आर इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट पाय थीटा अपाऊन 360 मायनस साईन थीटा अपाऊन 2. हा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. याच्यामध्ये आपण याचे व्हॅल्यू ठेवूया. पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. आर स्क्वेअर, आर किती आहे? 10 स्क्वेअर इंटू ब्रॅकेट पाय, व्हॅल्यू ऑफ पाय 3.14 इंटू थीटा 60 अपाऊन 360 मायनस साईन, व्हॅल्यू ऑफ थीटा 60 साईन 60 अपाऊन 2. तर या ठिकाणी आपण साईन 60 ची किंमत ठेवू. याची काटाकाटी सध्याच केली तरी चालेल. हा 0 कॅन्सल झाला. 6 1 6 6 6 36, 10 स्क्वेअर 100 इंटू ब्रॅकेट 3.14 इंटू 3.14 अपाऊन 6 मायनस साईन 60 ची व्हॅल्यू ठेवूया. रूट 3 अपाऊन 2 हे अपाऊन 2. या ठिकाणी रिझन लिहूया. साईन 60 इज इक्वल टू रूट 3 अपाऊन 2. मग आता पहा, या 2 डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे. मग याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स होईल 1/2. याला सोपं रूप देऊया. 100 इंटू ब्रॅकेट 3.14 अपाऊन 6 मायनस रूट 3 अपाऊन 2 इंटू 2/1. याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स 1/2. याला मग सोपं रूप देऊ. 100 इंटू ब्रॅकेट 3.14 अपाऊन 6 मायनस रूट 3 इंटू 1 रूट 3 अपाऊन 2 इंटू 2 4. आता पाहायला आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे. डिनॉमिनेटर सेम नाही आहे. त्याचा डिनॉमिनेटर 6 आहे, याचा डिनॉमिनेटर 4 आहे. डिनॉमिनेटरचा LCM काढायचा आहे. मग आता डिनॉमिनेटरचा LCM आपल्याला काढायचा आहे. मग LCM कसा काढायचा? डिनॉमिनेटर जे आहे त्यांच्या टेबलमध्ये येणारी सारखी संख्या सुरुवातीला कोणती आहे ती पाहायची. मग 6 आणि 4 टेबलमध्ये सारखी येणारी संख्या कोणती आहे? 12. मग या दोघांचा LCM किती आला? 12. किंवा डिनॉमिनेटर्स सारखे करायचे. मग आता याचं डिनॉमिनेटर 12 करायचं म्हणजे याला आपल्याला 2 मल्टिप्लाय करावं लागेल. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इथं पण 12 करायचे आहेत म्हणजे याला 3 मल्टिप्लाय करावं लागेल. तसंही केलं तरी चालेल. मग आपण याला सोपं रूप देऊया. इज इक्वल टू 100 इंटू ब्रॅकेट 3.14 अपाऊन, आता याचा डिनॉमिनेटर सेम करायचा, LCM 12 आहे. मग इथं 12 आणायची तर आपण या न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही 2 मल्टिप्लाय करूया. 3.14 इंटू 2/6 इंटू 2 मायनस रूट 3 व्हॅल्यू ठेवून देऊ. 1.73 इंटू, याला आपण 3 मल्टिप्लाय करूया दोघांनाही, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला. मग पहा, 6 इंटू 2 12, 4 इंटू 3 12, डिनॉमिनेटर सारखे होतील. मग आता या ठिकाणी आपण याला परत सोपं रूप देऊया. 100 इंटू 3.14 इंटू 2 यांचं मल्टिप्लिकेशन घेऊ. 2 4 8, 2 1 2, 2 3 6, डेसिमल पॉईंट आफ्टर 2 प्लेस फ्रॉम द राईट साईड 6.28 अपाऊन 6 इंटू 2 12 मायनस.
त्यांचं प्रोडक्ट घेऊ 3 × 3 9 3 7 20 1 राईट 1 कॅरी 2 3 1 3 and 2 5 डेसिमल पॉईंट आफ्टर 2 प्लेस फ्रॉम द राईट साईड 1 2 1 2 5.19 आलं अपॉन 4 × 3 12 आता पहा यांचे डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत मग यांचं न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन घेऊया इज इक्वल टू 100 × 6.28 − 5.19 अपॉन 12 यांचं सबट्रॅक्शन करूया यांचं सबट्रॅक्शन आपण खाली करूया 6.28 − 5.19 यांचं सबट्रॅक्शन करू वी कॅनॉट सबट्रॅक्ट 9 from 8 सो 12 1 हे झाले 18 18 − 9 9 12 1 घेतलेला परत देऊन टाकला आपण 1 + 1 2 झाले 2 − 2 0 हा डेसिमल पॉईंट देऊन टाकला लगेच 6 − 5 1 यांचं सबट्रॅक्शन किती आलं 1.09 100 × यांचं सबट्रॅक्शन 1.09 अपॉन 12 मग आता पार्ट 12 याला सध्या भाग देऊ शकतो पण आपल्याला 1.09 आणि 100 यांचं प्रोडक्ट घेऊया आता आपण 1.09 100 मल्टिप्लाय करतो आहोत 1 वर 2 0 आहेत मग हा डेसिमल पॉईंट 2 स्थळांनी उजवीकडे सरकेल म्हणजेच 109.00 म्हणजेच 109 अपॉन 12 हा त्यांचं प्रोडक्ट डायरेक्ट घेतला आपण हे सबट्रॅक्शन या ठिकाणी लिहितो आता हे आपण 12 डिवाइड करूया 12 × 12 12 9 = 108 109 मधून 108 सबट्रॅक्ट केले 1 राहिला वी कॅनॉट डिवाइड 1 by 12 सो गिव डेसिमल पॉईंट मग 1 वर 0 घेतला 10 झाले भाग देऊ शकत नाही 12 0 0 मग 10 वर परत 1 0 घेतला 100 झाले 12 8 जा 96 100 मधनं 96 सबट्रॅक्ट केले 4 राहिले 4 वर 0 घेतलं 40 झाले 12 3 जा 36 40 मधनं 36 सबट्रॅक्ट केले परत 4 राहिले परत 40 होतील म्हणजे क्रिया कधी संपत नाही डॉट मग याचं उत्तर काय आलं 9.083 रिकरिंग 333 हे रिकरिंग येणार आहे मग आपण 2 दशांश स्थळापर्यंत याचं उत्तर लिहिलं तरी चालतं 9.08 square centimeter हे काय मिळालं आपल्याला एरिया ऑफ सेगमेंट PQR इज इक्वल टू 9.08 square centimeter थर्ड एक्झाम्पल इन द फिगर 7.45 इफ ए इज द सेंटर ऑफ द सर्कल अँगल PAR इज इक्वल टू 30 degree AP इज इक्वल टू 7.5 फाइंड द एरिया ऑफ सेगमेंट PQR व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू 3.14 पाहता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला अँगल PAR 30 degree दिलेला आहे आणि AP इज इक्वल टू 7.5 अँगल PAR हा 30 degree दिला आहे म्हणजे थीटा माहिती आहे आपल्याला त्यानंतर AP इज इक्वल टू 7.5 युनिट मीन्स रेडियस ऑफ द सर्कल इन अ सर्कल विथ सेंटर AR इज इक्वल टू AP इज इक्वल टू 7.5 युनिट त्यानंतर अँगल PAR दिलेला आहे मेजर अँगल PAR मीन्स थीटा इज इक्वल टू 30 degree वी हॅव टू फाइंड आउट एरिया ऑफ सेगमेंट PQR म्हणजे हा जो शेडेड पोर्शन आहे त्याचा एरिया आपल्याला शोधायचा आहे आपण फॉर्म्युला लिहूया एरिया ऑफ सेगमेंट PQR इज इक्वल टू R² (360 − sin θ/2) पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला आर स्क्वेअर आर किती आहे 7.5 ब्रॅकेट स्क्वेअर इन टू स्क्वेअर ब्रॅकेट
पाय थीटा, वैल्यू ऑफ पाय 3.14 इंटू थीटा, थीटा ये 30 डिग्री, अपॉन 360 माइनस साइन थीटा मीन साइन 30 डिग्री अपॉन 2। सिंप्लीफाय दी 7.5 ब्रैकेट स्क्वायर, 7.5 चा स्क्वेअर करायचा आहे। मग अशा संख्येचा वर्ग कसा करायचा याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तो तुम्ही पहा। 5 स्क्वेअर 25, त्यानंतर 7 च्या पाठोपाठ येणारी संख्या काय आहे 8, मग त्यांचा गुणाकार 7 आणि 8, 7 च्या पाठोपाठ 7 8 जा 56, मग या ठिकाणी 56 लिहायचे, मग डेसिमल प्लेस आफ्टर 2 प्लेस 56.25, मग याचा स्क्वेअर काय झाला 56.25 इंटू ब्रॅकेट, यांची काटाकाटी करून टाकू, हा 0 0 कॅन्सल झाला, 3 1 जा 3 3 1 जा 3, 3 2 जा 6, 3.14 अपॉन 12 मायनस व्हॅल्यू ऑफ साईन 30, 1 अपॉन 2, हे अपॉन 2 साईन 30 इज इक्वल टू 1 अपॉन 2। मग आता पहा याचा डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 आहे, मग याचा मल्टिप्लिकेटिव इनवर्स होईल 56.25 इंटू ब्रॅकेट 3.14 अपॉन 12 मायनस 1 अपॉन 2 इंटू, हे 1 अपॉन 2 इंटू 2 अपॉन 1चा मल्टिप्लिकेटिव इनवर्स 1 अपॉन 2 होईल। याला आपण सोपं रूप देऊया, मग सोपं रूप दिल्यानंतर काय होईल पहा, 56.25 इंटू ब्रॅकेट 3.14 अपॉन 12 मायनस 1 इंटू 1 1 अपॉन 2 इंटू 2 4। पहा त्याचे डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, मग डिनॉमिनेटरचा एलसीएम काढू, त्या डिनॉमिनेटरचा एलसीएम किती असेल 12। एलसीएम काढायचा कसा, दोघांच्या टेबलमध्ये येणारी सुरुवातीला संख्या कोणती सारखी ते पाहायचं, मग 12 आणि 4च्या टेबलमध्ये येणारी संख्या 12 आहे, मग यांचा एलसीएम 12 आला, मग यांचा डिनॉमिनेटर सेम करायचे आहेत, हे 56.25 इंटू ब्रॅकेट। आता पहा इथं याचा डिनॉमिनेटर 12 करायचा आहे, म्हणजे याच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघाला 3 ने मल्टिप्लाय करूया आपण, 3.14 अपॉन 12 मायनस 1 इंटू 3 अपॉन 4 इंटू 3, डिनॉमिनेटर सेम करायचे ती एक स्टेप वाढेल, इज इक्वल टू 56.25 इंटू ब्रॅकेट 3.14 अपॉन 12 मायनस 1 इंटू 3 3 अपॉन 4 इंटू 3 12। सिम्प्लीफाय दिस, 56.25 इंटू ब्रॅकेट, डिनॉमिनेटर सेम आहेत, न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन करूया, 3.14 मायनस 3 अपॉन 12, मग यांचं सबट्रॅक्शन काय होईल पहा, 3.14 मायनस 3.00 असं लिहूया, आणि यांचं सबट्रॅक्शन करू, 4 as it is 1 as it is, डेसिमल पॉईंट 3 minus 3 0, 0.14। 56.25 इंटू 0.14 यांचं सबट्रॅक्शन आलं आणि हा पाहून 12, मग यांचं आपण सबट्रॅक्शन केलेलं आहे। आता आपण 56.25 आणि 0.14 यांचं प्रोडक्ट घेऊया, यांचं मल्टिप्लिकेशन घेऊया, यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल, डेसिमल पॉईंट नाही असं तात्पुरतं गृहित धरून त्यांचं मल्टिप्लिकेशन करूया, 14 5 जा 70 राईट 0 कॅरी 7, 14 2 जा 28 अँड 7 35 राईट 5 कॅरी 3, 14 6 जा 84 84 अँड 3 87 राईट 7 कॅरी 8, 14 5 जा 70 70 अँड 8 78 डेसिमल प्लेस आफ्टर 1 2 3 4 1 2 3 4, 7.8750 अपॉन 12,
हे जीरो नंतर लिहिले काय नाही लिहिले काय काही फरक पडत नाही। मग आता ह्या 12 आपण याला डिवाइड करूया, 12 वन जा 12, वी कॅनॉट डिवाइड 7 बाय 12, सो गिव 0 अँड डेसिमल पॉईंट। मग काय झालं, 5 78 झाले। 12 6 72, 78 मधनं 72 सबट्रॅक्ट केले, 6 राहिले, 6 7 67 झाले। 12 5 जा 60, 67 मधून 60 सबट्रॅक्ट केले, 7 75 झाले। 12 6 जा 72, परत 3 राहिले, 30 30 झाले। 12 2 जा 24, 30 मधनं 24 सबट्रॅक्ट केले, 6 राहिले, 6 0 60, 12 5 जा 60। आता भागाकार संपलेला आहे या ठिकाणी, मग याचं आन्सर काय असेल, 0.65625 युनिट काहीच दिलेलं नाही, म्हणून स्क्वेअर युनिट्स। हे काय मिळालं आपल्याला, एरिया ऑफ सेगमेंट पी क्यू आर, एरिया ऑफ सेगमेंट पी क्यू आर इज इक्वल टू 0.65625 स्क्वेअर युनिट्स। फोर्थ एक्झाम्पल, इन द फिगर 7.46, इफ ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल, पी क्यू इज अ क्वाड, अँगल पी ओ क्यू इज 90 डिग्री, एरिया ऑफ शेडेड रिजन इज 114 सेंटीमीटर स्क्वेअर, फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल, व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू 3.14। तर पाय एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पॉईंट ओ इज सेंटर ऑफ द सर्कल, पी क्यू इज क्वाड, अँगल पी ओ क्यू इज 90 डिग्री, अँड एरिया ऑफ शेडेड रिजन मीन्स एरिया ऑफ दिस सेगमेंट पी आर क्यू इज 114 सेंटीमीटर स्क्वेअर, वी हॅव टू फाइंड आउट रेडियस ऑफ द सर्कल। इन अ सर्कल विथ सेंटर ओ, इन अ सर्कल विथ सेंटर ओ, अँगल पी ओ क्यू मीन्स थीटा इज गिवन 90 डिग्री, एरिया ऑफ शेडेड रिजन 114 सेंटीमीटर स्क्वेअर मीन्स एरिया ऑफ सेगमेंट इज गिवन, एरिया ऑफ सेगमेंट पी आर क्यू इज इक्वल टू 114 सेंटीमीटर स्क्वेअर, अँड व्हॅल्यू ऑफ पाय इज गिवन 3.14। वी हॅव टू फाइंड आउट रेडियस ऑफ द सर्कल बाय यूजिंग फॉर्म्युला एरिया ऑफ सेगमेंट, एरिया ऑफ सेगमेंट पी आर क्यू इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट पाय थीटा अपाऊन 360 मायनस साईन थीटा अपाऊन 2। हा फॉर्म्युला वापरूया आणि उदाहरण सोडूया। पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला, एरिया ऑफ सेगमेंट पी आर क्यू इज गिवन 114 इज इक्वल टू आर स्क्वेअर, आर स्क्वेअर आपल्या आर शोधायचं आहे, आर स्क्वेअर जशाला तसं, इंटू ब्रॅकेट पाय, व्हॅल्यू ऑफ पाय इज 3.14 इंटू थीटा, थीटा इज 90 अपाऊन 360 मायनस साईन थीटा मी साईन 90 डिग्री अपाऊन 2। सिम्प्लिफाय दिस, 114 इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट, आपण या ठिकाणी काटाकाटी करू, हे 0 0 कॅन्सल झाले, 9 1 जा 9 9 4 जा 36, 3.14 अपाऊन 4 मायनस साईन 90 इज इक्वल टू 1 अपाऊन 2, व्हॅल्यू ऑफ साईन 90 डिग्री इज 1। मग आता ह्याचे डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, डिनॉमिनेटर सेम करू म्हणजे त्यांचा एल सी एम काढू, मग 4 आणि 2 एल सी एम 4 येईल, म्हणजे इथं आपल्याला 4 आणायचे आहेत, मग याचा न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघालाही आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल,
114 इज इक्वल टू आर स्क्वेर इंटू ब्रैकेट 3.14 अपॉन 4 माइनस अपने डिनोमिनेटर 4 कराए मग यह दोगाला अपन 2 ने मल्टीप्लाय करू एक स्टेप वाढ़ेल हरकत नहीं सोप रूप देव मग पहा 114 इज इक्वल टू आर स्क्वेर इंटू ब्रैकेट 3.14 अपॉन 4 माइनस 1 इंटू 2 2 अपॉन 2 इंटू 2 4 डिनोमिनेटर सेम झालेले आहेत न्यूमरेटरचं सबट्रैक्शन घेऊया 114 इज इक्वल टू आर स्क्वेर इंटू ब्रैकेट 3.14 माइनस 2 अपॉन 4 डिनोमिनेटर सेम असल्यामुळे तो एकदाच लिहायचा आहे यांचं सबट्रैक्शन करूया 114 इज इक्वल टू आर स्क्वेर इंटू आता यांचं सबट्रैक्शन पहा 3.14 माइनस 2.00 असं लिहूया डेसिमल पॉइंट खाली डेसिमल पॉइंट तर सबट्रैक्शन बरोबर येतं 4 मायनस 0 4 1 मायनस 0 1 डेसिमल पॉइंट देऊन टाकला तसा तसा 3 मायनस 2 1 1.14 यांचं सबट्रैक्शन आलं अपॉन 4 मग आता पहा 1.14 अपॉन 4 हे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे डावीकडे ट्रान्सफर केले म्हणजे भागाकारक म्हणजे त्याचा गुणाकार व्यस्त होईल 114 हे 4 भागाकारातील डावीकडे ट्रान्सफर केले गुणाकारात आणि 1.14 गुणाकारात आहे डावीकडे ट्रान्सफर केले भागाकारात गेले उजवीकडे राहिलं आर स्क्वेअर ट्रान्सफर बोथ साईड्स आर स्क्वेर इज इक्वल टू 114 इंटू 4 अपॉन 1.14 ह्या 1.14 114 डिवाइड करूया डायरेक्ट भागाकार करता येतो पण जर येत नसेल तर याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघाला आपण आता डेसिमल पॉईंट दोन स्थळावर आहे म्हणून याला 100 मल्टिप्लाय करू दोघालाही तसं जर डायरेक्ट येत नसेल तर आर स्क्वेअर इज इक्वल टू 114 इंटू 4 इंटू 100 अपॉन 1.14 इंटू 100 त्याचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघालाही आपण 100 मल्टिप्लाय करतो आहोत त्यामुळे किंमत बदलणार नाही मग आपण याला परत सोपं रूप देऊया आर स्क्वेअर इज इक्वल टू 114 इंटू 4 इंटू 100 अपॉन 1.14 इंटू 100 1 2 0 आहेत मग हा डेसिमल पॉईंट दोन स्थळांनी उजवीकडे सरकेल यांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं आपण 114.00 म्हणजेच 114 आला मग या 114 याला डिवाइड केलं 114 मग आता पहा 4 इंटू 100 आर स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 100 मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 400 आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 400 इज 20 त्याचं युनिट आपल्याला काय दिलेलं आहे सेंटीमीटर मग हेच रेडियस काय असेल 20 सेंटीमीटर खाली आपण आन्सर लिहूया रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर फिफ्थ एक्झाम्पल अ क्वाड पी क्यू ऑफ अ सर्कल विथ रेडियस 15 सेंटीमीटर सबटेंड्स अँड अँगल ऑफ 60 डिग्री विथ द सेंटर ऑफ द सर्कल फाइंड द एरिया ऑफ द मायनर ॲज वेल ॲज द मेजर सेगमेंट व्हॅल्यू ऑफ पाय इज इक्वल टू 3.14 अँड रूट 3 इज इक्वल टू 1.73 या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फिगर दिलेली नाही आहे पण आपण ती फिगर आपल्या सोयीसाठी काढूया अ क्वाड पी क्यू पी क्यू इज अ क्वाड विथ रेडियस 15 सेंटीमीटर रेडियस ऑफ सर्कल इज 15 सेंटीमीटर सेंटर आपण ओ घेऊया पॉईंट ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल सबटेंड्स अँड अँगल ऑफ 60 डिग्री विथ द सेंटर ऑफ द सर्कल क्वाड पी क्यू सबटेंड्स अँड अँगल विथ द सेंटर ऑफ द सर्कल ऑफ 60 डिग्री मीन्स अँगल पी ओ क्यू
फाइंड द एरिया ऑफ माइनर एज वेल एज मेजर सेगमेंट, म्हणजे आपल्याला सेगमेंट पी क्यू हा शेडेड पोर्शन जो आहे त्याचा एरिया शोधायचा आहे, तसेच एरिया ऑफ मेजर सेगमेंट। मग आता पहा, क्वाड पी क्यूमुळं या सर्कलचे दोन पार्ट झाले, हा शेडेड पार्ट जो आहे तो मायनॉर सेगमेंट म्हणजे नॉन सेंटर साईड पार्ट, आणि सेंटर साईड पार्ट जो आहे तो आहे मेजर सेगमेंट, त्याचा एरिया पण आपल्याला शोधायचा आहे। मग आपण सुरुवातीला एरिया ऑफ मायनॉर सेगमेंट शोधूया। इन अ सर्कल विथ सेंटर ओ, आर मीन्स रेडियस ऑफ द सर्कल ओ पी इज इक्वल टू 15 सेंटीमीटर, एंगल पी ओ क्यू मीन्स थीटा, मेजर एंगल पी ओ क्यू मीन्स थीटा इज इक्वल टू 60 डिग्री। वी हॅव टू फाइंड आउट मेजर ऑफ मायनर सेगमेंट अँड एरिया ऑफ मेजर सेगमेंट। मग आपण पहा, फॉर्म्युला लिहूया, एरिया सेगमेंट पी क्यू और एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटू ब्रॅकेट पाय थीटा अपाऊन 360 मायनस साईन थीटा अपाऊन टू। पुट व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला, आर स्क्वेअर, आर किती आहे 15 स्क्वेअर इंटू स्क्वेअर ब्रॅकेट व्हॅल्यू ऑफ पाय 3.14 इंटू थीटा, व्हॅल्यू ऑफ थीटा 60 अपाऊन 360 मायनस साईन 60 अपाऊन टू। याला परत आपण सोपं रूप देऊया, 15 स्क्वेअर काय होईल 225 इंटू ब्रॅकेट, आता यांची काटाकाटी आपण करूया, 0 0 हे कॅन्सल झाले, 6 1 6 6 6 36, 3.14 अपाऊन 6 मायनस साईन 60 व्हॅल्यू रूट थ्री अपाऊन टू साईन 60 इज इक्वल टू √3/2। मग आता पहा, याचा 2 डिनॉमिनेटर काही नाही म्हणजे 1 असतो, याचा मल्टिप्लिकेटिव इन्वर्स होईल, याला सोपं रूप देऊया, 225 इंटू ब्रॅकेट 3.14/6 मायनस √3/2 इंटू 2/1 मल्टिप्लिकेटिव इन्वर्स 1/2, 3/2 इंटू 1/2। याला परत सोपं रूप देऊया, 225 इंटू ब्रॅकेट 3.14/6 मायनस √3 व्हॅल्यू आपण ठेवून देऊ लगेच 1.73 इंटू 1.73/2 इंटू 2 4। पाहता या ठिकाणी यांचे डिनॉमिनेटर सेम नाही आहेत, मग आपण डिनॉमिनेटरचा एलसीएम काढूया। मग डिनॉमिनेटरचा एलसीएम किती असेल, 6 आणि 4 यांच्या टेबलमध्ये येणारी सुरुवातीला संख्या 12 आहे, म्हणजे त्याचा एलसीएम किती आहे 12। मग आपण डिनॉमिनेटर 12 करायचं आहे, मग आपण याचा न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर याला 2 मल्टिप्लाय करू, आणि याचा न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर याला 3 मल्टिप्लाय करूया। मग काय होईल पहा, 225 इंटू ब्रॅकेट 3.14 इंटू 2/6 इंटू 2 मायनस 1.73 इंटू 3/4 इंटू 3, किमतीमध्ये काही बदल होत नाही। मग ह्यांचा डिनॉमिनेटर आपण सेम करतो आहोत, म्हणजे डिनॉमिनेटरचा एलसीएम काढतो आहोत, एलसीएम काढून त्याला सोपं रूप देतो आहोत, 6 × 2 = 12, 4 × 3 = 12, डिनॉमिनेटर सेम होतील। याला परत आपण सोपं रूप देऊया, 225 इंटू ब्रॅकेट 3.14 × 2 यांचं मल्टिप्लिकेशन, 2 4 = 8, 2 1 = 2, 2 3 = 6, डेसिमल पॉईंट आफ्टर टू प्लेस फ्रॉम द राईट साईड 6.28 अपॉन 6 × 2 = 12 मायनस 3 3 = 9,
थ्री सेवन जा 21 राइट, वन कैरी टू, थ्री वन जा थ्री एंड टू फाइव, डेसिमल प्लेस आफ्टर टू प्लेस फ्रॉम द राइट साइड 5.19 अपॉन 4 × 3 12। पहा यांचे डिनॉमिनेटर सेम झालेले आहेत, आता आपण न्यूमरेटरचं सबट्रॅक्शन करूया। 225 इंटू हे डिनॉमिनेटर एकदाच लिहायचं 6.28 मायनस 5.19 अपॉन 12। मग यांचं सबट्रॅक्शन आपण करूया, 6.28 मायनस 5.19, वी कॅनॉट सबट्रॅक्ट 9 फ्रॉम 8, टेक बारो 1, इट बिकम्स 18, 18 मायनस 9 9, गिव बारो 1 ॲज इट इज, 1 प्लस 1 2, 2 मायनस 2 0, डेसिमल पॉईंट लगेच देऊन टाकला, 6 मायनस 5 1, 1.09 यांचं सबट्रॅक्शन आलं। 225 इंटू 1.09 अपॉन 12। मग आता 12 सध्याच्याला आपल्याला भाग देता येत नाही, मग यांचं आणि यांचं प्रोडक्ट घेऊया। मग याचं आणि याचं प्रोडक्ट काय होईल पहा, 1.09 आपण 225 लगेच मल्टीप्लाय करून घेऊया, 59 जा 45 राईट, 5 कॅरी 4, 500 म्हणजे कॅरी 4, 51 जा 5, 29 जा 18 राईट, 8 कॅरी 1, 200 तो 1 लिहिला, 21 जा 2, 2 ने मल्टीप्लाय करतो आहेत म्हणजे तेवढंच येईल परत, त्यांचे ॲडिशन 5, 8 प्लस 4 12 राईट 2 कॅरी 1, 8 प्लस 1 9 10 प्लस 5 15 राईट 5 कॅरी 1, 1 प्लस 1 2 प्लस 2 4 2 डेसिमल प्लेस आफ्टर 1 2 1 2, 245.25। याचं आणि याचं प्रोडक्ट काय आलं, 245.25 अपॉन 12। आता आपण याला 12 डिवाइड करूया, 12 1 जा 12 12 2 जा 24 24 मायनस 24 0। आता ह्या 5 डिवाइड करूया, 12 भाग जात नाही, मग 12 0 0, मग डेसिमल पॉईंट देऊया 5 आणि 252 होणार, 12 4 जा 48, 52 48 सबट्रॅक्ट केले 4 राहिले, 4 5 45 झाले, 12 3 जा 36, 45 36 गेले 9 9 0 90 झाले। मग आपण दोन स्थळापर्यंत भागाकार केलेला आहे, पुरेसा आहे। 20.43 हे काय मिळालं, एरिया ऑफ मायनर सेगमेंट स्क्वेअर सेंटीमीटर, एरिया ऑफ सेगमेंट पी क्यू म्हणजेच एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज इक्वल टू 20.43 स्क्वेअर सेंटीमीटर। त्यानंतर आपल्याला एरिया ऑफ मेजर सेगमेंट शोधायचं आहे, मग त्यासाठी आपल्याला एरिया ऑफ सर्कल शोधावं लागेल, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर। आता या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा, पायची व्हॅल्यू 3.14 इंटू आर स्क्वेअर, आर काय आहे 15 आहे, 15 स्क्वेअर। मग याला परत सोपं रूप देऊ, 3.14 इंटू 15 स्क्वेअर 225, 3.14 इंटू 225 यांचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊया, तर यांचं मल्टिप्लिकेशन आपण उजव्या बाजूला करूया, 3.14 इंटू 225, 5 4 जा 20 राईट 0 कॅरी 2, 5 1 जा 5 2 7, 5 3 जा 15, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 3 जा 6, परत 2 ने 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 3 जा 6 यांचे ॲडिशन घेऊ, 0 8 प्लस 7 15 राईट 5 कॅरी 1, 8 प्लस 1 9 प्लस 2 11 प्लस 5 16 राईट 6 कॅरी 1, 1 प्लस 2 3 प्लस 6 9 प्लस 1 10 राईट 0 कॅरी 1, 6 प्लस 1 7 डेसिमल प्लेस आफ्टर 2 प्लेस 1 2 1 2,
706.50 याचा एरिया मिळाला आपल्याला, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 706.50 स्क्वेअर सेंटीमीटर। आता एरिया ऑफ सर्कल आपण शोधलेला आहे, त्यानंतर आपल्याला एरिया ऑफ मेजर सेगमेंट शोधायचं आहे। त्यासाठी तर आपण एरिया ऑफ मेजर सेगमेंट शोधूया, एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ सर्कल माइनस एरिया ऑफ माइनर सेगमेंट। एरिया ऑफ सर्कल किती आहे, 706.50, हा पुढचा झिरो लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही, माइनस एरिया ऑफ माइनर सेगमेंट, एरिया ऑफ माइनर सेगमेंट या ठिकाणी आपण शोधलेला आहे 20.43। यांचं सबट्रॅक्शन करूया, 706.50 मायनस 20.43, डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट आला पाहिजे। यांचं सबट्रॅक्शन करू, 0 - 3, वी कॅनॉट सबट्रॅक्ट 3 फ्रॉम 0, टेक बारो 1, इट बिकम्स 10, 10 - 3 - 7, गिव बारो 1 ॲज इट इज, 4 + 1 - 5, 5 - 5 - 0, डेसिमल पॉईंट, 6 - 0 - 6, 0 - 2, वी कॅनॉट सबट्रॅक्ट 2 फ्रॉम 0, सो बारो 1, इट बिकम्स 10, 10 - 2 - 8, गिव बारो 1 ॲज इट इज, 7 - 1 - 6, 686.07 स्क्वेअर सेंटीमीटर। हे काय मिळालं आपल्याला, एरिया ऑफ मेजर सेगमेंट, एरिया ऑफ मेजर सेगमेंट इज इक्वल टू 686.07 स्क्वेअर सेंटीमीटर। मग हे आपण आन्सर खाली लिहूया, एरिया ऑफ मायनर सेगमेंट, एरिया ऑफ मायनर सेगमेंट इज इक्वल टू 20.43 स्क्वेअर सेंटीमीटर। त्यानंतर एरिया ऑफ सर्कल 706.50 स्क्वेअर सेंटीमीटर। त्यानंतर एरिया ऑफ मेजर सेगमेंट 686.07 स्क्वेअर सेंटीमीटर। पहा अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे, उदाहरण एकदम सोपं आहे। अशा रीतीने आपण या व्हिडिओमध्ये मेन्सुरेशन प्रॅक्टिस सेट 7.4 यामधील सर्व उदाहरणाचा अभ्यास केला आहे। हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, तसेच आपल्या वर्गमित्रांना शेअर करा, आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बांगेज मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।